अरे 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 हा मोहण्याना नुसता घरात पसारा करून ठेवतो. आता येऊ दे त्याला, दाखवतेच मी. मोहन, अरे मोहन नाहीये घरी. नाहीये का? बरं नंतर येतो ना मी. पण मला सांगा काय काम आहे. नाही मी नंतरच येतो. अहो समीर भाऊजी मी आहे ना घरात, मला सांगा ना काय काम आहे. अहो वहिनी शोभा, हे तू सांगितलेलं सामान आणलंय सगळं. मोहन माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. हा बोल ना. अरे काय आहे ना, चाळीतल्या मुलांना ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, त्यांना रात्री पण खेळायचंय, त्यासाठी ना त्यांना लाईट पाहिजे, म्हणजे ते फोकस लाईट वगैरे असतात ना, तो मी तुझ्या खिडकीवर लावणार, म्हणजे उजेड व्यवस्थित पडेल. आणि आता तुझ्या खिडकीत बसवणार म्हणजे कनेक्शन तुझ्या घरूनच घ्यायचं असं ठरलंय. का आमच्या घरात ना? का दुसऱ्यांच्या घरात ना? का नाही वहिनी, ते मी अंजली वहिनींच्या घरातून घेण्याचं म्हटलं होतं, पण वायर खूप मोठी लागेल. आणि माधुरी वहिनींच्या घरातून घ्यायची म्हटलं तर आणखीनच वायर लागेल रे. तेवढी वायर आपल्याकडे नाही आहे ना. आणि मग आजींचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मग असं ठरलं की मोहनच्या घरातून कनेक्शन घ्यायचं. काय हरकत नाही. काय हरकत नाही? काय हरकत नाही? काय समीर भाऊजी, इतका वेळ मी आता इथे होते ना, मग मला सांगायला काय झालं होतं तुम्हाला? मोहन घरचा कर्ता पुरुष आहे ना, म्हणून त्याला विचारलं. आणि सगळ्या गोष्टीला कशाला तुम्ही परवानगी देता? आणि काय समीर भाऊजी, सगळ्यांची नावं घेतलीत ना, अंजलीचं घर, माधुरीचं घर, आजीचं घर. माझं नाव घेताना तुमच्या काय जिभेला फोड आला होता? वहिनी म्हणजे मला नाही कळलं. हे घर माझही आहे हे लक्षात आहे ना तुमच्या? एकट्या मोहनचं नाहीये. मोहन तुझ्या घरातून कनेक्शन घेऊ का नको घेऊ? माझ्या घरातनं जर कनेक्शन घ्यायचं असेल ना तर कमिटीने त्याचं बिल भरायचं. चालणार असेल तर बोला. तुमचं बिल कमिटी का भरेल? म्हणी का, समाजसेवा करायची मलाही काही हौस नाहीये. ठीक आहे. कशाला आला होता तो समया? काही नाही, चौकात त्यांना लाईट पाहिजे, कनेक्शन हवं होतं माझ्या घरातनं, मी नाही म्हणून सांगितलं. बरोबर केलं. काय ग तू कशाला आली? अगं मला सूप पाहिजे होत. जा सूप दे. अरे रे 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 काय रे मास्टर ड्या, हा काय तुझ्या घरात तू पसारा करून ठेवलायस रे? काय नीट नेटक ठेवता येते की नाही घर? हा मला, मी जर सुपासाठी आले नसते ना तर तुझ्या घरात मी पाऊल सुद्धा टाकलं नसतं. काय चाललं ग तुझं? हा सारखं आपलं तुझं घर तुझं घर, हे माझं पण घर आहे, कळलं ना? ते अगं तसं नाही ग, म्हणजे कसं ना, अगदी घाणेड पसारा केलेला म्हणून मी हे मोहण्याचं घर म्हटलं. नाही तर नीट नेटक सुबक असत ना, तर मी म्हटलं नसतं का शोभाच घर? काही नाही, सगळं माहितीये मला शोभा. ए मास्टर ड्या त्याला पसार आवरा, घे हे नेऊन ठेवा, तुझं घर आहे ना. मी असं कुठं? काय समीर भाऊजी, ठरलं होतं ना मोहन दादाच्या घरातून वायर घ्यायची म्हणून? होय हो मोहन हो पण म्हणाला, शोभा वहिनी नाही म्हणाल्या. अहो बिल जास्त येईल म्हणून. आमच्या घरातून घ्यायची ना लाईट, नाहीतर माधुरी वहिनीच्या घरातून घ्यायची. अहो अंजली वहिनी, तुमच्या घरातून कनेक्शन घ्यायला ना मोठी वायर लागेल, एवढी मोठी वायर नाहीये ना आपल्याकडे. अहो मला ताईंच्या घरातून घ्यायची ना. अहो सेम प्रॉब्लेम, खूप मोठी वायर लागणार हो. हे मोहनचं घर ना करेक्ट होत. मी आलो हा, जरा मला हार्डवेअर मध्ये काम आहे. मी आलो. काय गे एवढा फापट पसारा करण्यापेक्षा सरळ विकत आणायचं ना दुकानातून. वहिनी स्वतःच्या हाताने करण्याची मजाच वेगळी. तुम्हाला नाही कळणार तेवढाच आमच्या घराचे पैसे वाचतात. तुमचं घर अंजे, हे आमचं घर आमचं घर म्हणता तुम्ही, ते तुमच्या नावावर तरी आहे का? नाही. मग असलं तुमचं घर, ते तुमच्या नवऱ्याचं घर. माझं आहे ना हे माझ्या नावावर आहे. आमच्या घरचे पैसे वाचते. एवढ्या उड्या मारतात पण त्या घराला दादांमुळेच ओळख आहे ना. आता आपण नाही किती वेळ म्हणत, काही हवा असेल तर म्हणतो मोहन दादांच्या घरी जाऊया, सुईदोरा हवा असेल मोहन दादांच्या घरी जाऊया, अजून काही हवा असेल मोहन दादांच्या घरी जाऊया. अंजू आ चोरी आहे का?
तुमच्याकडे? नाही बाई, माझ्याकडे नाहीये. ए मोहन भाऊजींच्या घरी असेल ना ग? नाही आमच्या घरी. वीट आलाय मला, वीट सगळ्यांचं ऐकून. आता जो तो येतो तो तेच बोलतो, काही माझं घरच नाही. काय झालं तुला? सकाळी सकाळी एवढा तुझा पारा चढलाय. आई, मी खरंच घरासाठी काही करत नाही का? शोभे, आपण ना या विषयावर नंतर बोलू बरं का. मला आता शैलाच्या घरी पापड लाटायला जायचंय, नाहीतर ती घरी येणार नाही माझ्या मला मदत करायला. तुला यायचंय का? मग चल संध्याच्या घरी जा आणि पोलपाट लाटणे घेऊन ये. मास्टरडाच्या घरात ना काही धड मिळत नाही. अति अति करताय तुम्ही सगळे जण. फरक आपलं तेच. अगं खरंच मी घरासाठी काही करत नाही का? शोभी, पण त्यात एवढं चिडायला काय झालं? चिडू नका, काय करू? सारखं आपलं मोहन्याचं घर, मोहन्याचं घर, मोहन्याचं घर. ते घर माझं पण आहे, फक्त मोहनचं नाहीये. अगो बाई, अजून तुझ्या डोक्यातून ते गेलंच नाहीये का? हा मग शोभी, हे बघ लोक म्हणू देत हा मोहन्याचं घर म्हणून, पण घर तुझ्या नावावर आहे ना. त्याने काय होतंय? हॅलो शोभा, काय ग? मोहन्या, संध्याकाळी येताना माझ्या नावाची नेमप्लेट घेऊन ये. नेमप्लेट कशाला हवे तुला? तुला काय करायचंय? घेऊन ये म्हटलं तर घेऊन ये आजच्या आज. अगं पण शोभा, एका दिवसात नेमप्लेट बनवून मिळणं कठीण आहे. मोहन्या, मला कारण सांगू नकोस. जर तू आज नेमप्लेट आणली नाहीस ना, तर मी तुझ्या माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही आणि जेवणार सुद्धा नाही. अरे बापरे, आता सोबतही जेवणार नाही म्हणजे मालक बी जेवणार नाही. सोबत यांचं ना काय बी हट्ट असतात, सारखं मालकांना त्रास. सोबतही अहो, ते एवढ्याशा पाठीमुळे जेवणावर कसं पाहि राग काढताय तुम्ही? ती पाठी असली काय नसली काय काय फरक पडतो? फरक पडतो, हा फरक पडतो. शोभा बोलते ना ते बरोबर आहे. शोभे, काही पण झालं तरी ना आज तुझ्या घराच्या दरवाजावर तुझ्याच नावाची पाटी लागली पाहिजे. मला माहिती आहे, मी तुला चांगली ओळखते. स्वप्न पाहत असेल ना तू, मास्टर डॅबरो तुझं नाव लागावं म्हणून. काय चाललंय तुझं? कुठला विषय कुठे नेतेस तू? मग काय, तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. बोल नको ना, जा ना. शोभा, त्यांचं ना काहीतरी वेगळंच असतं. दरवेळेस काहीतरी वेगळंच हट्ट असतो त्यांचं. त्यात ते मावशी मालक येत ना म्हणून मी शांत बसली. त्या दाराच्या पाठीच्या ऐवजी ना त्यांना सुटत चांगलं असत. काय झालं? अगं एवढी का राग होली? नाही काय नाही. भानू, अगं तू आम्हाला सांगू शकतेस ना? आम्ही कोणालाही सांगणार नाही. म्हणजे तुला काही मदत हवी आहे का? त्या सोबत आहे त्यांचं ना काहीतरी वेगळंच हट्ट असतो. आता काय हट्ट केला त्यांनी? आता म्हणताय दारावर माझ्या नावाची पाटी हवी. काय झालं? मी मस्करी करते असं वाटतंय का? नाही नाही भानू, तू कशाला मजाक करशील? नाही शोभा वहिनी ना असच आहे त्या. तू 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 जा, तू नको राजू. आता कळलं का मग अशी त्या अशा का बोलत होत्या? माझ घर आहे, माझ्या नावावर घर आहे, माझ घर आहे. शोभे चल ना, उठ ना बाई, भूक लागली आहे ग मला. माधुरी वहिनी, ते लता वहिनींच्या घराचं काम झालंय, आता तुमच्या घरचं काम करायला जायचंय का? हो करूयात ना, पण आधी ना आपण तुझ्या घरचं काम करून घेऊया. अच्छा नाही, बरोबर आहे बरोबर आहे. शेवटी काही झालं तरी माझ्यामुळे माझ घर आणि तुमच्यामुळे तुमचं घर ओळखलं जात. काय चाललंय तुमचं? तुझं घर माझं घर तुझं घर. तुमची घर तुमच्या नावावर तरी आहेत का? नाहीये, तुमच्या नवऱ्यांच्या नावावर आहेत. आमचं तसं नाही, आमची घर आमच्याच नावावर आहेत. हा म्हणून काय झालं?
झालं म्हणून त्या घराचे पेपर्स गळ्यात बांधून फिरणार आहात का तुम्ही? हा शेवटी ज्या माणसाच्या नावाने ओळख आहे त्याच ते घर आहे. जस आता अंजलीच घर, लताच घर, माधुरी वहिनीच घर असं म्हणूनच ओळखलं जात ना, तसंच मोहन दादांचं घर. जा ना तुझ्या घरासमोर, तुझं माझं तुझं माझं करत बसा. इथं काय काम करताय? चला आल्या मोठ्या. तुझं माझं तुझं माझं. काय बी करून ना शोभा, त्यांच्या डोक्यात हे खूळ उतरवलं पाहिजे, नाही तर त्या मालकांना लई त्रास देतील. कुठला राव कुठे काढते शोभे? चल ना जेवण घे. दरवाज्यावर पाठी लावल्याशिवाय मी जेवणार नाही. बर बाई, तुझ्या दरवाज्यावर पाठी लागेपर्यंत तू माझ्या म्हणजे आपल्या घरी राहा. म्हणजे इथेच राहणार आहे मी. हो ना, मग चल जेवून घे. नाही काय रे शोभा, मात्र इथेच राहतात का? हा मीच. हा मॅडम, तुम्ही ऑनलाइन नॉनस्टिक तवा बुक केला होता ना, त्याची डिलिव्हरी द्यायला. माझ्या नावाने ऑर्डर आहे? हो आई. पण मी काहीच मागवलं नाही. मग हे कसं काय आलंय? नाही माहिती. तुम्ही काय केलंस? अगं मला काय कळतं का यातलं? अग बाई, 1500 चा नॉन स्टिक पॅन. 1500 कसे भरायचे? काय करूया मॅडम? तुमचं पेमेंट झालंय, तुम्ही पार्सल घ्या आणि इथे साइन करा. एक मिनिट. अग बाई हे बघा काय लिहिले, शोभा एम महातारे, पाटारे गल्ली, घाटकोपर वेस्ट. म्हणजे हा पत्ता इथला नाही? नाही, ही पाठारे वाडी चाळ आहे आणि इथे पाठारे गल्ली लिहिलंय ती दुसरीकडे. अच्छा, हे यांचं नाहीये, तुम्ही घेऊन जा. सॉरी हा, सॉरी. मोहन, तुम्ही इथे काय करताय? मोहन, एक प्रॉब्लेम झालाय. पण मला असं एकटं बोलताना या लोकांनी पाहिलं ना तर इथे पण खूप प्रॉब्लेम होईल. मोहन, तो नेमप्लेटचं काय करणार आहे? बघू, संध्याकाळपर्यंत प्रयत्न करतो. मी तुला मदत करू का? हो, नको नको. शोभाची इच्छा मला स्वतःलाच पूर्ण करायची. बघूया, मी करीन काय तरी, तुम्ही नका काळजी करू. तुला माहिती आहे ना, जोपर्यंत नेमप्लेट लागणार नाही तोपर्यंत शोभा जेवणार नाहीये. नाही, बघूया, मी करतो प्रयत्न. आणि मला माहिती आहे, ती जर जेवली नाही ना तर तू पण जेवणार नाही, म्हणून मी इथे आली. मी काही करून आज नेमप्लेट घेऊन येतो. शोभाला असं उपाशी मी नाही बघू शकत. आणि तुला त्रास झालेला मी नाही बघू शकत. तू लवकर घरी ये आणि जेवून घे. आज बुटीक मध्ये खूप काम आहे, घ्यायला उशीर होईल मला, पण मी प्रयत्न करतो लवकर येण्याचा. बर. साडे 5 वाजत आले तरी या मोहण्याचा पत्ता नाही. मुद्दामून उशीर करतोय माहितीये मला. शोभे चल ना जेवून घे ना. हा, तुझ्या आवडीची भाजी केली ना मी, चल ना. आई, किती वेळ सांगितलं मला जेवायचं नाही? अगं पण मला भूक लागली आहे ना, चल ना. तुला भूक लागली आहे ना, मग जा जा जेवू जा, मी नाही जेवणार. असं काय करते ग, या मास्टरडाकडून ना काही होणार नाहीये. हे बघ, मी उद्याच्या उद्या तुझ्या नावाची पाटी करून आणते आणि एकदाची त्या दरवाज्यावर लावते, मग तर झालं. चल ना, मग उद्या जेवते. कस काय शोभा मात्र, यांचं घर कोणतं? त्यांचं पार्सल द्यायचंय. मी काही मागवलं नाहीये, जा तुम्ही परत.
मालक तुम्ही जेवलात का? नाही, शोभा जेवली का? कुठे शोभा? नाही ताई नाही जेवल्या, ताई मावशींकडे आहेत. हो का? एक मालक येऊन घेऊया ना, भूक लागले ग. तुला एकदा सांगितलं ना मला जेवायचं नाही, तू जेव. मला वाटलंच होतं नेमप्लेट आणली नाही, कशाला तोंड दाखवायला आलात? निघ इथून. शोभा ते मालकांचं ऐकून तर घ्या. ए तू मध्ये बोल नको. सा अरे मास्टर, तुझी घर घेण्याची ऐपत नाहीये माहितीये मला. अरे दारावर तिच्या नावाची पार्टी तरी लावायची नाहीस का? हो पण ती मोन्या मला तोंड दाखवू नकोस. जोपर्यंत दारावर तू नेम प्लेट लावत नाहीस ना, तोपर्यंत मी घरी येणार नाही. निघ इथून. शोभा ऐक, बाहेर जा, बाहेर जा तुम्ही दोघं. चला बाहेर. शोभा ऐकून घे, नेम प्लेट लाव आणि मग माझ्याशी बोल. नेम प्लेट, बाहेर जा. नेम प्लेट. अगं शोभा, शोभा प्लीज दारू वर ऐकून घे माझं. काही बोलणार नाही मी तुझ्याशी, नेम प्लेट लाव तरच बोलेल. अगं पण नाही काय हरकत नाही, तुम्ही उद्या सकाळी आलात तरी चालेल. या हा उद्या सकाळी. मला बोलवायला आली असेल ना तर नेम प्लेट लावल्याशिवाय मी येणार नाही. वर चला ना, मालकानं कस तरी होतय. काय झालं मला काही कळत नाहीये म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले. चला ना. अगं पण झालं का? नाही कळत सोबते, तुम्ही चला ना वर. चला सोबते या. अगं पण भानू काय झालं सांगशील का? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. मोन्या धड दाखड उभा आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा की. ते जाऊ दे, नेम प्लेट आणलीस? बोल ना, नेम प्लेट आणलीस का? काल एक माणूस ही नेम प्लेट घेऊन आला होता, पण तू त्याला रागाने परत पाठवलं. मग त्यानेच मला ही सकाळी नेम प्लेट आणून दिली पुन्हा. काय बघितली का पाटी? सौ शोभा मोहन म्हात्रे. असं कुठं असत आणि असं नाव कोण लिहितं? का नाही होऊ शकत? आजकाल बायका पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत ना, मग दारावर त्यांचं नाव असलं तर काय वाईट आहे? आणि मालकांचं नाव बी आहे की त्यात? हो पण शोभा त्यांच्या नंतर आहे ना. हा मग मागे असलं म्हणून काय झालं? नवरा बायको आहेत ना, दोघं बरोबरीने घर चालवतात. आणि शोभा ताई तुम्ही नशीबवानात, बायकोच्या नावात स्वतःचं नाव पाणारा नवरा मिळालाय तुम्हाला. थँक्यू आणि सॉरी, उगाच तुला काल बोलले. सोबत तुम्ही काल उगाच उपाशी राहिला. हो ना. काय रे मोन्या, चला आता काहीतरी नाश्ता बनव. फुटणीची पोळी बनवू? हा घाल, सकाळी सकाळी मला शिळं खायला घाल. सोबत कालपासून मालकाने बी काय खाल्लं नाहीये, डबा तसंच परत आणलाय. ए शोभे, हे सगळं तुझं आवडलं ना, मग ये खाली, मला पण भूक लागली. मी जाते बाई. काय रे मुन्या, तुला रात्री नाही सांगता आलं, उगाच तुझ्यामुळे उपाशी राहिले मी. सोबत मी फोडणीची पोळी केली आहे, तुम्ही दोघांनी खाऊन घ्या आणि मग परत भांडा. हा